सर्वांनी डोळे बंद करा. सर बघतायत बघा तुमच्याकडे कोण कोण डोळे उघडेत. तर सर्वांचे डोळे बंद पाहिजेत. केले सर्वांनी डोळे बंद. एक दीर्घ श्वास घ्या, सोडा. आणखी एक दीर्घ श्वास घ्या, सोडा. मनामध्ये जे विचार येत आहेत ते सर्व विचार टाकून द्या. मनातले विचार, कोणतेही विचार मनामध्ये नको, ते विचार सोडून द्या आणि मन शांत करा. तुम्ही कधी हे केलं नसेल त्यामुळे तुम्हाला लगेच जमणार नाही. मित्रांनो हे फार महत्त्वाचं आहे. सोडून द्या विचार. एक स्वप्न बघा, मला 10वीला जितके मार्क पाहिजेत तितके मिळाले. तुमचं ध्येय निश्चित करा. 90, 95, 96, 97, 98, 99 अगदी 100% पाहिजे असेल तरी निश्चित करा. कोणी 70, 75, 80 निश्चित करेल. डोळे उघडू नका प्लीज. ताई दादा डोळे उघडू नकोस. पुढचे 3 मिनिटं डोळे उघडायचे नाहीत. विचार करा, विचार करा. तुमच्या मनामध्ये ते ध्येय निर्माण करा. 10वीची परीक्षा चालू झाली, तुम्ही 10वीचे पेपर देत आहात. पहिला पेपर मराठीचा आहे, पेपर छान पद्धतीने तुम्ही पूर्ण केलाय. विचार करा, मनामध्ये चित्र निर्माण करा. हसू नका. विनंती आहे तुम्हाला, आज जे करणार का 3 मिनिटांमध्ये हे निश्चित पूर्ण होणार आहे. ही निसर्गाची शक्ती, ही नियती तुमच्यासाठी काम करणार आहे. तुम्हाला ते पाठताट प्लीज, सर्वांची पाठताट, पाठताट करून बघा. थोडं हे ध्येय तुमच्या डोळ्यामध्ये बसू द्या, दिसू द्या. स्वप्न तुमच्या डोळ्यामध्ये दिसू द्या. 10वीचा पहिला पेपर झालाय, तुम्ही खूप छान पद्धतीने सोडवलाय. दुसरा पेपर मॅथचा, तो सुद्धा खूप छान सोडवलाय. सायन्स, SST, बाकीचे सर्व पेपर, सगळे पेपर झाले आणि सुट्ट्या लागल्यात तुम्हाला. आता प्रतीक्षा आहे निकालाची. डोळे कृपया उघडू नका प्लीज, तुमच्यासाठी आहे हे. आम्ही सर्वजण, तुमचे सर्व शिक्षक तुमच्यासाठी खूप काम करतात, खूप मेहनत घेतात. निकालाचा दिवस, विचार करा. मनामध्ये धडधड चालू आहे. आई, वडील, भाऊ विचार करताय. दीदीने जेवढे सांगितले होते तेवढे मार्क तिला पडतील का? दादांनी जेवढे सांगितले होते तेवढे मार्क त्याला पडतील का? आणि ऑनलाईन निकाल येतो ना, ऑनलाईन ऑनलाईन निकाल सुरू झाला. तुम्ही तुमचा नंबर त्यामध्ये एंटर केला, जन्मतारीख टाकावी लागते, जन्मतारीख टाकली, ओके केलं, रिझल्ट तुमच्या समोर आला. तुम्ही जे अपेक्षित ध्येय बघितलं होतं त्यापेक्षा 2% जास्त पडले. चेहऱ्यावर आनंद, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे, उत्साह पाहिजे, मन फ्रेश. तो आनंद फील करा. आज जर तुम्ही तो आनंद फील केला ना, तोच आनंद तुम्हाला 3 महिन्यानंतर मिळणार आहे. अगदी मनापासून फील करा. बघा, दिसतंय काही काही जणांना खूप छान दिसतंय. आई वडील पेढे घेऊन आलेत. माझ्या मुलीला 92% मार्क पडले, माझ्या मुलाला 95% मार्क पडले. तो आनंद फील करा. आज जर फील केलं ते तुम्हाला उद्या मिळणार आहे, निश्चितपणे मिळणार आहे. हे नियती तुमच्यासाठी सगळं काम करणार आहे, फक्त तुम्हाला फील करायचं. आई वडील खूप आनंदी आहेत आणि आता तुम्हाला वाटतंय की माझ्या आयुष्याचं आजचं जे ध्येय होतं, जे मी ध्येय ठरलो होतं 10वीचं, ते माझं पूर्ण झालंय. माझ्या आयुष्याचं सार्थक झालंय. खूप छान वाटतंय, खूप आनंद.